लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय जुळवाजुळवा धक्कातंत्र सुरू झाले आहे. राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष एवाय पाटील यांचे भोगावती बिद्री कारखाना परिसरातील बहुतांश खंदे समर्थक माजी आमदार के पी पाटील यांच्या संपर्कात आहेत. ही मंडळी लवकरच के पी गटामध्ये प्रवेश करणार आहे, त्यामुळे मेहुण्या पाहुण्यांचा राजकीय संघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष वाय पाटील व माजी आमदार के पी पाटील या मेहुण्या पाहुण्यांमधील राजकीय संघर्ष जिल्ह्यांनी पाहिला आहे. या संघर्षाचा फटका के पी यांना विधानसभेवेळी बसला हे सर्वश्रुत आहे. विद्री कारखान्याच्या निवडणुकीवेळी वाय पाटील यांनी के पी याचे राजकीय विरोधक आमदार प्रकाश आंबिटकर यांच्याशी उघडपणे हातमिळवणी करून धक्का दिला होता. परंतु या निवडणुकीमध्येही के पी यांनी धक्का देत मोठ्या मताधिक्याने बिद्रीची एकतर्फी सत्ता घेतली. यामध्ये राधानगरी तालुक्यातून एवाय यांच्यासह विरोधी पॅनलला अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही, शिवाय एवाय सुद्धा पिछाडीवर राहिले. या ठिकाणी एवाय यांना पराभूत व्हावे लागले. त्यानंतर राजकारणात मत्सुद्धी असणाऱ्या के पी यांनी राजकीय जुळवाजुळवीस सुरुवात केली. राधानगरी तालुक्यातील राष्ट्रवादीला मानणारे बहुतांश प्रमुख नेते कार्यकर्ते के पी यांच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा प्रवेश होईल. त्यादृष्टीने राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून बहुतांश प्रमुखांनी थेट के पी यांना सकारात्मक निर्णय दिल्याचे समजते. तसे झाले तर के पी यांचा मास्टर स्ट्रोक राजकीय दिशाच बदलून जाण्याची शक्यता आहे. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.